जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल, कंत्राट मिळवण्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप, सुजित पाटकरसह चार साथीदारांविरोधात आरोपपत्र. मुंबईतील हवेचा स्तर सुधारला, पावसामुळे वाढलेलं प्रदूषण कमी झालं. प्रदूषण कमी करण्यासाठी खारघर टोलनाक्यावरती स्प्रिंकलर बसवण्यात आले. पुणे गोवा भागातून येणाऱ्या वाहनांचे टायर धुण्यात येतील. प्रदूषण कमी करण्यासाठी नवा उपक्रम. उघड्यावर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावरती मुंबई महापालिकेची नजर. मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनवर तक्रार करण्याचं आवाहन. प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. मध्य आणि हार्बर मार्गावरती आज घेण्यात येणारा ब्लॉक रद्द. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय. धुळे ते मुंबई रेल्वे आजपासून नियमित सुरू होणार. नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी ही मोठी सोय असेल. ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून एनएमएमटी मोफत. नवी मुंबई महापालिकेची दिवाळी भेट. मोफत प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिली जाणार. मंत्रालयासमोर गगनचुंबी इमारत बांधण्याचा प्रस्ताव. ही इमारत व्यावसायिक कार्यालयांसाठी विकून 1.5 ते 2 हजार कोटी रुपये उभे करण्याची मुंबई मेट्रोची योजना. मुंबऱ्यामध्ये फुसके बार आले पण वाजलेच नाहीत. आमच्या नरेश मस्केंनी एवढे फटाके फोडले की हे सगळे बार यूटर्न घेऊन निघून गेले. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबऱ्यातील शाखावादाप्रकरणी ठाकरेगट हायकोर्टात जाण्याच्या तयारीत. कागदपत्र तपासून हायकोर्टात धाव घेणार. मुंबऱ्यातील शाखेचा ताबा घेऊ शकलो असतो. दिवाळी असल्यानं राज्यातील वातावरण खराब करायचं नव्हतं. संजय राऊत यांचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबियांची भेट घेणार. मनोज जरांगे यांची माहिती. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पास करा. मनोज जरांगेंची मागणी. छगन भुजबळ करत असलेल्या वक्तव्यांमुळे त्यांनी मंत्रीपदाची जी शपथ घेतली आहे त्याचा अपमान होतोय. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावं. मराठा समाज बांधवांची आणि संघटनांची मागणी. उद्धव ठाकरे मुंबऱ्यातून माघारी परतल्यावर शिंदे गटाकडून फटाके फोडून जल्लोष. वेळेआधीच फटाके फोडून शिंदे गटाकडून कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन. ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल. मुख्यमंत्र्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा. इरशाळवाडीतील ग्रामस्थांसोबत श्रीकांत शिंदेची दिवाळी. लहान मुलांना भेटवस्तू देऊन श्रीकांत शिंदे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट. बीडचे भाविक करण पिंगळे यांच्याकडून सजावटीची सेवा. साईबाबांची शिर्डी ही दिव्यांनी उजळली. द्वारकामाईसमोर दिवे लावून दीपोत्सव साजरा. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा. मात्र तिसऱ्या दिवशीही ढगांचा अडथळा कायम. आणखी 2 दिवस हा सोहळा होणार असून मावळतीच्या सूर्यकिरणांचा अभ्यास केला जाणार. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये मराठी बाणा कार्यक्रम. पुण्यातील निगडी प्राधिकरण परिसरात मैत्री महिला व्यासपीठाकडून दिवाळी स्वरपहाटचं आयोजन. मधुश्री भट्टाचार्य, पद्मनाभ गायकवाड, नचिकेत लेले हे कलाकार उपस्थित. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम. गायक राहुल देशपांडे आणि गायिका आर्या आंबेकर यांच्याकडून सादरीकरण. कल्याणमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम. पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती. डोंबिवलीमध्ये फडके रोडवरती श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमामध्ये गायक रोहित राऊत आणि जुईरी जोगळेकरकडून सादरीकरण. ठाण्यातील मासुंदा तलाव इथे शिंदे गटाच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला गौतमी पाटीलची उपस्थिती. लक्ष्मीपूजनानिमित्त हिंगोलीतील बाजारपेठा सजल्या. पूजेचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. नांदेडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन. धनंजय जोशी, राजश्री ओक यांच्या सुरेल सुरांनी दिवाळी पहाट रंगली. डोंबिवलीच्या फडके रोड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून सजावट. किल्ले रायगडावर यंदा सलग 12व्या दिवशी दिवाळी साजरी. शिवभक्तांकडून दिवाळी सणाचा पहिला दिवा. किल्ले रायगडावर 350 मशाली प्रज्वलित करून शिवरायांना अभिवादन.
नाशिकच्या वडनेर भागामध्ये एक घर एक पणती दीपोत्सव साजरा. फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांच्या लखलखाटामुळे परिसर उजळून निघाला. पुण्यामध्ये मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन. फटाके आणि पणत्या लावून नागरिकांचं स्वागत. जळगावच्या आवार गावामध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प. गावकऱ्यांनी शपथ घेतली. अकोल्यातील अकोट शहरातल्या किड्स प्लॅनेट शाळेनं दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांना 1100 दिव्यांची आरास करत इस्रोच्या शास्त्रज्ञांना अनोखी मानवंदना दिली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाची घोषणा. काल बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनंतर शरद पवारांना अस्वस्थ वाटल्यानं तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी. शरद पवारांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. शरद पवारांना तपासण्यासाठी डॉक्टर गोविंद बागेत दाखल. नियमित तपासणीसाठी डॉक्टर आल्याची माहिती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुरंदर तालुक्यातील शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द. अजित पवारांना ताप आहे की मनस्ताप असा उद्धव ठाकरेंचा सवाल. पवारांना कदाचित सहकाऱ्यांचा ताप असू शकतो. अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा टोला. बारामतीमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांची कार्यक्रमाला अनुपस्थिती. आजारी माणूस इतरांना भेटायला जातो ही नवीन प्रथा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू. संजय राऊतांचा अजित पवार आणि अमित शहांच्या भेटीवरती टोला. ऐन दिवाळीमध्ये सांगोल्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या दणक्यानं हाताला आलेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. शहाजीबापूंकडून नुकसानाची पाहणी. सिल्लोडमध्ये दुष्काळ जाहीर करण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सुपुत्राकडून दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मोर्चा. तर भाजपकडून दुष्काळ जाहीर केला म्हणून आभाराचे बॅनर्स. ऐन दिवाळीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ. एकीकडे कापसाला भाव नाही तर दुसरीकडे कापूस पिकावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव. सरकारनं शेतमालाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तेवीस नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर रहा. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स. जुन्या वादातून चाकूनं वार करत युवकाची हत्या. यवतमाळच्या वाघापूर टेकडी भागातली घटना. भंडाऱ्यातील खात रोड भागामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये 4 जण जखमी तर 2 घरांचं प्रचंड नुकसान. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात डुकराच्या हल्ल्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूची सत्यता अधिक स्पष्ट होईल. वैद्यकीय प्रभारी अधीक्षकांचं स्पष्टीकरण. भिवंडीमध्ये पत्नीसोबत फोनवर बोलणाऱ्याची पतीकडून हत्या. यानंतर पत्नीची हत्या करण्यासाठी निघालेल्या पतीला उत्तर प्रदेशमधून अटक. चंद्रपूरमध्ये ताडोबाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माया वाघिणीसाठी वन्यजीव प्रेमींचं सर्च माया आंदोलन. ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या माया वाघिणीचा शोध घेण्याची मागणी. नालासोपाऱ्यामध्ये कोकेनची विक्री आणि तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक. आरोपीकडून 3 लाख रुपयांचं कोकेन जप्त. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांची कारवाई. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर पैलवान सिकंदर शेख शाहू महाराजांच्या भेटीला. सिकंदर शेख यांना शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले. यवतमाळमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्र्यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.